महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतासह जगभरात विविध देशात अनेक पुतळे आहेत. बाबासाहेबांच्या अनुयायांकडून त्यांचे स्मरण राहण्यासाठी यापैकी बहुतेक पुतळे उभारण्यात आले आहेत. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा हा त्यांच्या हयातीतच, तोही लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत अर्थात कोल्हापुरात उभारण्यात आला होता. पण हा पुतळा नेमका कोणी उभारला, हा उभारण्यामागचं नेमकं काय कारण होतं आणि या पुतळ्याची अजूनही काही वैशिष्ट्ये कित्येकांना ठाऊक नाहीयेत. कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात येताच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे पुतळे निदर्शनास येतात. या ठिकाणी असणारे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे पुतळे उभारण्याचे श्रेय थोर समाज सुधारक सत्यशोधक भाई माधवराव बागल यांनाच जाते. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापूरमधील बिंदू चौक येथे आहे. हा पुतळा तिथं निर्माण व्हावा यासाठी अतोनात प्रयत्न केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, क्रांतिकारक, साहित्यकार, कलावंत, शिल्पकार असे म्हणजेच भाई माधवराव बागल. भाई माधवराव बागल हे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं प्रेरित झाले होते. नुसतेच प्रेरित नव्हे तर त्या विचारानं ते आयुष्यभर जगले देखील. त्यामुळेच त्यांनी त्या काळात ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा बिंदू चौक येथे तयार व्हावा आणि तो करवीर नगरीतील युवकांच्या पुढं सातत्यानं दर्शनी भागात दिसावा, जेणेकरून इथल्या युवकांना प्रेरणा मिळेल. इथली शाहू फुले आंबेडकर यांची जी प्रेरणा आहे किंवा त्यांचं जे प्रबोधन आहे त्याची सातत्यानं जाणीव इथल्या युवा वर्गाला होईल म्हणून तो त्यांनी स्थापन केला. आणि वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतच हा पुतळा त्यांनी बनवला. 9 डिसेंबर 1950 रोजी ब्रांझ धातूमध्ये हा पुतळा बनवला गेला. आणखी एक ह्या वैशिष्ट्य म्हणजे ह्या पुतळ्याचं जे अनावरण होतं त्या अनावरणासाठी भाई माधवराव बागल यांनी कुठल्या पदश्रेष्ठी किंवा मोठ्या पदाधिकारी किंवा कोणत्या खासदार आमदाराला न बोलवता त्या हजारोंच्या गर्दीमध्ये त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे लोक होते त्यांचा एक एक हात पकडून त्यांना पुढ्यात नेलं आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अर्धाकृती आहे आणि तो ब्रांझ धातूमधून बनवलेला आहे. त्या काळात त्यांनी लोकवर्गणीतून हा पुतळा तयार केला आणि त्यांची ती जिद्द होती की हा पुतळा तिथं व्हावा, कारण तो बिंदू चौक हा जो भाग आहे तो तसं म्हटलं तर शहराचं हृदय म्हटलं तरी त्याला काही वावगं ठरणार नाही. त्यामुळेच त्यांनी त्या जिद्दीनं त्या प्रेरणेनं तिथं तो पुतळा उभा केला. आणि वैशिष्ट्य म्हणजे हा पुतळा पाहण्यासाठी कोल्हापुरात जी समिती स्थापन झाली होती त्या समितीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रण दिलं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विनम्रतेनं त्याला नकार दिला. पण ही समिती निराश झाल्यामुळं काही कालावधीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1952 साली कोल्हापूरला भेट दिली आणि आपला पुतळा त्यांनी पाहिला. दरम्यान सध्या या पुतळ्याचा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलेले अनेक पर्यटक या ठिकाणी थांबत असतात, पण या पुतळ्याबाबत त्यांना काहीच ठाऊक नसते. त्यामुळे या पुतळ्याचे हे ऐतिहासिक महत्व येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समजण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. लोकलेटिनसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.